आपल्या देशात शेती हा फार महत्त्वाचा व्यवसाय आहे. शेतकरी शेतात काम करतो, त्यामुळे देशातील सर्व लोकांना अन्न मिळते. आपल्या आहारात भाकरी, चपाती, भात, वरण, आमटी, भाजी, कोशिंबीर असे पदार्थ असतात. हे पदार्थ शेतातून पिकवल्या जाणाऱ्या पिकांपासून तयार होतात. शेतात ज्वारी, बाजरी, गहू, भात, तांदूळ, कडधान्ये तसेच पालेभाज्या, फळभाज्या पिकवल्या जातात. याशिवाय आपल्या इतर गरजा सुद्धा शेती व्यवसायातून भागवल्या जातात. ऊसापासून साखर मिळते, कापसापासून कापड बनते, ते आपल्याला कपडे बनवण्यासाठी वापरता येते. फळे, फुले आणि औषधी वनस्पती यांची शेतीही मोठ्या प्रमाणावर केली जाते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघितलं की शेतीला आपल्या जीवनात किती महत्त्वाचे स्थान आहे. आपली भाकरी, चपाती, आपले रोजचे जेवण हे आपल्याला शेतीच्या माध्यमातूनच मिळत असते. त्याचबरोबर आपण अंगावरती घालतो ते कपडे हे सुद्धा आपल्याला शेतीच्या माध्यमातूनच मिळत असतात. त्याचबरोबर औषधी वनस्पती, फुले, फळे हे सर्व काही आपल्याला शेतीच्या माध्यमातून मिळत असते. म्हणजे तुमच्या लक्षात आले असेल की शेतीचे आपल्या जीवनात किती महत्त्वाचे स्थान आहे असे.